एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K मोबाईल नंबर 98 22 39 79 74 पोलीस कॉन्स्टेबलसह दोन कर्मचारी लाच घेताना गजाळ अटक टाळण्यासाठी स्वीकारली 3,500 रुपयांची लाच बीबी येथे करण्यात आली कारवाई न्यायालयाच्या वॉरंटनंतर अटक न करण्यासाठी 3,500 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका पोलीस कर्मचाऱ्यासह एका अंशकालीन सफाई कामगाराला रंगेहात पकडले आहे लोणार तालुक्यातील ग्रामबीबी येथील सेवालाल चौकातील शिव जेंट्स पार्लर समोर 29 ऑक्टोबरला ही कारवाई करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव ज्ञानबा राजाराम सोसे वय वर्षे 49 असे असून ते बीबी पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत व दुसरा आरोपी हा बीबी पोलीस स्टेशन येथे अंशकालीन सफाई कामगार असून त्याचे नाव विजय फकीरा उबाळे असे आहे या प्रकरणातील तक्रारदार व त्यांचे आई वडील आणि इतर नातेवाईक यांच्या विरुद्ध 498 भारतीय दंडविधानप्रमाणे गुन्हा दाखल असून न्यायालयाने यांच्या विरुद्ध जमानती वॉरंट काढले आहेत तथापि सदर प्रकरणात तक्रारदाराला व त्यांच्या आई वडिलांना अटक न करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल श्री सोसे यांनी 35,000 रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 29 ऑक्टोबरला लाच मागणीबाबत पडताळणी केली असता श्री सोसे यांनी तडजोडी अंती 3,500 रुपये सफाई कामगार विजय उबाळे यांच्यामार्फत 3,500 रुपये पंचांसमक्ष स्वीकारले त्यानंतर ACBच्या पथकाने दोन्ही लाचखोर कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन बीबी येथे गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधीक्षक श्रीमती शीतल घोगरे यांनी यशस्वीपणे पार पाडली